नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नववर्षाची सकाळ आपल्या जीवनात नवा आनंद आणि यश घेऊन येवो देशाची एकता आणि अखंडता यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प करूया असा आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारताला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या शिखरावर नेण्याचा संकल्प करूया असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दोन हजार तेवीस हे नववर्ष आशा आकांक्षा सत्यात आणणारं नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे आपला महाराष्ट्र कष्टकरी कामगार शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर त्यांच्या मेहनतीवर उभा आहे आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न समृद्ध करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे